गरज पडल्यास रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची सरकारची तयारी आहे असं स्पष्ट मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी सांगोला इथं चारा छावणीला भेट दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार नारायण पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, शहाजी पाटील, श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद सभापती विजयराज डोंगरे आदी नेते उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी दिवसभर चारा छावण्यांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी घेरडी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांनी बांधून आणलेल्या ठेचा भाकरीचा आस्वाद घेतला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात एकूण 1300 चारा छावण्या सुरू केल्या असून त्यात एकूण 8.5 लाख गुरं वास्तव्याला आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळामध्ये सामान्यांना उभारी दिली होती, काही राज्य म्हणतो एक टेंडर अशी उभारी काहीच करत नाही असं म्हणून त्याला दिवशी काय होणार. मग मी आकडेवारी मांडतो आणि या चौकामध्ये ह्या आकडेवारीची डिबेट म्हणजे चर्चा करावी तयार कोणत्याही दांतराजाने यावर त्याचं दांतराजांचं कोणती पंढर घ्यावं. त्यामुळे मी त्याच्याशी डिबेट करायला तयार आणि त्यामुळे 1300 छावण्या सुरू झाल्या. सारा जून अखेरपर्यंत असून सुद्धा लोक म्हणाले की 6000 आम्हाला छावणी पाहिजे. आपण छावण्या सुरू केलं. 8.5 लाख जनावरं असतात चारा छावण्यामध्ये. काँग्रेसच्या काळामध्ये मोठ्या जनावराला 40 रुपये आणि छोट्या जनावराला 20 रुपये द्यायचं. आपण केंद्राचा 70 रुपये मोठं जनावर आणि 35 रुपये छोट्या जनावराला रेट केंद्राने म्हणून पाहून घेतो. केंद्र म्हणाले की याच्या वर द्यायचं असेल ते तुम्ही द्या. आपण प्रत्येक जनावराचे 20 रुपये आपण देतो. मोठं जनावर आपण 90 द्यायला सुरुवात केली. केंद्राने 70 असत होता आणि छोटं जनावर आपण 45 सुरुवात केली. केंद्राचा दर 35 रुपये असतात.